समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे स्थापक होते व ते रामाचे व हनुमानाचे भक्त होते. समर्थ रामदास स्वामी यांचे मूळ नाव हे नारायण सूर्याजी पंत ठोसर होते व त्यांच्या आईचे नाव रानूबाई असे होते. समर्थ रामदास स्वामी यांच्या वयाच्या 12व्या वर्षी लग्न ठरवण्यात आले. लग्न समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारता तो ऐकून नेसलेले एक व अंगावरती पांघरलेले दुसरे अशा दोन वस्त्रांशी नारायण म्हणजेच समर्थ रामदास स्वामी हे लग्न मंडपातून पळाले. वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आले. समर्थांनी नाशिकमध्ये आपल्याला कुणीही ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले. समर्थांच्या शिष्यमंडळामध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते की ते समोरच्या मनुष्य ज्या पातळीवरचा आहे त्या पातळीवर जाऊन त्याला समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी आणि सोपी होती. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांसोबत होते.